जितक्या उशिरा मोबाईल देऊ मुलाच्या हातात तितकं चांगलं आहे ज्यांनी ॲप्लिकेशन्स बनवले आहेत त्यांचं डोकं आहे त्यात तुमच्या मुलाचं काही कौतुक नाही आहे लक्षात घ्या कारण यातनं मुलं काय शिकतायत की मी जास्त तमाशा केला की मला गोष्टी मिळत आहेत त्याच्यामुळे पुढच्या वेळेला मुलगा अजून जास्त तमाशा करणार नमस्कार मी डॉक्टर आदिती आचार्य लोखंडे मी सायकॅट्रिस्ट आहे आणि मी चेंबूर मुंबई येथे प्रॅक्टिस करते आजकालच्या जगात असं झालं आहे पालकांवर पण संगोपनाचं प्रचंड ताण आहे ताण अशा दृष्टीनं की एकतर सोशल मीडिया किंवा इझिली इंटरनेट ॲक्सेस आहे त्याच्यामुळे मुलांना खूप लहान वयात अनेक गोष्टी अशा अशा गोष्टींना ते एक्सपोज होतात की त्यांनी नाही व्हायला पाहिजे म्हणजे आठ नऊ वर्षांची मुलं जर त्या आई आईवडिलांचं लक्ष नसेल किंवा त्यांच्या हातात मोबाईल असेल तर पॉन वगैरे अशा गोष्टी सहजरित्या बघू शकतात तर त्याच्यामुळे आ, आई वडिलांवर कसं हाताळायचं हे ताण खूप वाढलेलं आहे तर यात सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे की आपल्याला असं वाटतं की आपण मुलाला मोबाईल द्यायलाच चा पाहिजे चार इतर मुलांच्या हातात मोबाईल असेल तर आपण मोबाईल द्यायला पाहिजे तर मोबाईल देण्याचं वय हे जितकं आपण जितक्या उशिरा मोबाईल देऊ मुलाच्या हातात तितकं आहे लक्षात घ्या अगदी लहान मुलांना अगदी कौतुकाने सांगणारे आई वडीलही आहेत की चार वर्षाचा मुलगा आहे त्याला सगळं कळतं कुठे काय जायचं कसं ओपन करायचं गॅलरीत कसं जायचं यूट्यूब कसं लावायचं सगळं कळतं तुम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे की आ, हे जे इतके फ्रेंडली म्हणजे युजर फ्रेंडली डिव्हाइसेस आहेत की त्यांना इझिली लहान मुलंही करू शकतो ऑपरेट तर याच्यात डोकं कोणाचं आहे तर त्या इंजिनियर्स जे आहेत ज्यांनी ऍप्लिकेशन्स बनवले आहेत त्यांचं डोकं आहे त्यात तुमच्या मुलाचं काही कौतुक नाही आहे लक्षात घ्या आणि ही कौतुकाची गोष्ट अजिबात नाही आहे की माझा चार, चार वर्षाचा मुलगा यूट्यूब लावू शकतो हे करू शकतो ते करू शकतो ही अजिबात कौतुकाची गोष्ट नाही तर खूप लहान मुलांना ठीक आहे तुम्ही जेवण भरवायचं म्हणून मोबाईल दाखवता टी दाखवता त्याच्यानंतर मग हळूहळू ही मुलं गेम्स खेळायला शिकतात असं करत 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 त्यांचा मोबाईलचा वापर वाढतो मग सात आठ वर्षाच्या सहा सात वर्षाच्या मुलांना सगळं ते कोड कसं ओपन करायचं आईचा फोन कसा हाताळायचा वडिलांचा फोन कसा हाताळायचा सगळं कळत असतं तर त्याच्यामुळे एकदा ते जमलं त्यांना की मग यूट्यूब कधी ते बघतायत आपल्या नकळत कधी गोष्टी ॲक्सेस करतायत हे हा कंट्रोल आपल्याकडे नसतो त्याच्यामुळे शक्य तितक्या उशिरा त्यांच्या हातात मोबाईल द्यायला पाहिजे आणि स्वतंत्र मोबाईल द्यायची तर अजिबात येत गरज नसते किमान दहावीपर्यंत त्यांच्याकडे स्वतंत्र मोबाईल असायची अजिबात गरज नसते आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण किती बारावी किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत आपल्याकडे मोबाईल किंवा बऱ्याचदा लँडलाईनही नसायची आणि आपलं काही अडलं नाही त्याच्यामुळे आता मोबाईल पाहिजेच फार म्हणजे सतत आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे कुठे काय फोन केला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं तर अगदीच तसं तुम्हाला असेल की तुम्ही कामाला जाता आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट पाहिजे तर छोटा आपला बेसिक जो मोबाईल असतो ज्याच्यात इंटरनेट नसतं स्मार्टफोन नसतो असा फक्त कॉन्टॅक्टसाठी तुम्ही मोबाईल देऊ शकता पण जर मोबाईल तुम्ही म्हणजे स्मार्टफोन त्यांच्या आयुष्यातनं जर तुम्ही लांब ठेवू शकलात त्यांना स्मार्टफोनपासून तर तुमच्या तुम्ही अर्धी लढाई जिंकल्यासारखी असते बऱ्याचदा कारण स्मार्टफोनचा परिणाम मुलांवर सतत होत असतो तर हा एक भाग झाला दुसरी गोष्ट अशी आहे की संगोपन करताना आपण काय वागतो मी जसं पण आधीच्या ब्लॉग मध्ये पण म्हटलं तसं की आपण काय वागतो तसंच मुलं वागणार आहेत जर आपण मोबाईल जास्त बघत असू तर मुलं पण बघणार आहेत मुलं तुम्हाला विचारणार काही वर्षांनी की तू जर बघतेस तर मला का तू म्हणतेस असं करू नकोस किंवा बघू नकोस हा एक भाग झाला दुसरी गोष्ट अशी आपण जसे वागत असतो तशीच मुलं वागत असतात तुम्ही जर मुलांशी आदराने बोलत नसाल म्हणजे आरडाओरडा करत असाल चिडचिड होते आई वडील म्हणून पण जर तुम्ही खूप आरडाओरडा करत असाल तर मुलं मुलांनाही काय मेसेज काय जातो की आरडाओरडा करणं ठीक आहे ओके आईवडील करत आहेत म्हणजे आम्ही पण करू शकतो तर त्याच्यामुळे आपण बोलताना नेहमी मुलांशी रिस्पेक्टफुली बोललं पाहिजे आदराने बोललं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की मुलांच्या बाबतीत खूपदा असं होतं की आपण मुलं हट्ट करतात आणि हट्ट करतात आधी आपण नाही नाही म्हणतो ती गोष्ट द्यायला आणि खूप हट्ट केला तमाशा करायला लागले आरडाओरडा केला की मग आपण देऊन टाकतो तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे लक्षात घ्या कारण यातनं मुलं काय आहेत की मी जास्त तमाशा केला की मला गोष्टी मिळत आहेत त्याच्यामुळे पुढच्या वेळेला मुलगा अजून जास्त तमाशा करणार कारण त्याला माहिती आहे अजून आपण टोक गाठलं परमोच्च बिंदू गाठला की आपल्याला हवं ते मिळणार आहे तर त्याच्यामुळे मुलांशी जेव्हा तुम्ही डील करता तेव्हा लिमिट सेटिंग मर्यादा घालणं हे अत्यंत महत्वाचं आहे की हे चालू शकतं हे नाही चालू शकत आणि हे तू मागितलेस मी नाही देऊ शकत तर माझं उत्तर शेवटपर्यंत नाहीच राहणार आहे तू तमाशा केलास तू काही वेगळ्या पद्धतीनं वागलास म्हणून काही मी तुला ते देऊन टाकणार नाहीये हे जेव्हा मुलांना समजतं तेव्हा त्यांना लक्षात येतं अरे आपल्याला गोष्टी अशा तमाशे करून टँट्रम्स करून मिळणार नाही आहेत त्यावेळेला मुलांचं वागणं हळूहळू निवळतं आणि मुलं शांत होतात वयात येणाऱ्या मुलांचा जे प्रॉब्लेम्स आजकाल जसं आपण मगासपासून बोलतोय सोशल मीडियाच्या एक्सपोजरमुळे खूप जास्त वाढले जे वय आधी साधारण म्हणजे तेरा चौदा असं होतं ते अलीकडे खूप अलीकडे येत चाललंय मुलींची पण थोडीशी मेनारकी अलीकडे आली आहे म्हणजे पाळी यायचं वय थोडंसं अलीकडे यायला लागलंय आणि ओव्हरऑल समज सगळ्या गोष्टींची खूप लवकर यायला लागली तर होतं असं की दहा नऊ दहा अकरा वयोगटातल्या मुली मुलं त्यांना फोनचा इझी ऍक्सेस मिळतो कारण मोबाईल हातात असतो आणि मग फोन बघून त्यांच्या मनात विचित्र कल्पना आ, सेक्स बद्दल असतील किंवा अशा तयार होतात तर ह्याच्यासाठी आवश्यक आहे की आई वडिलांनी वयात येणाऱ्या मुलांशी मोकळा संवाद करणं आवश्यक आहे ही मुलं एकमेकांमध्ये मित्र मित्रमैत्रिणींमध्ये या, या गोष्टी डिस्कस करतात आणि त्यातनं पण त्यांची माहिती अर्धवट असते त्याच्यामुळे गैरसमज निर्माण होतात आणि हे गैरसमज कधी दूरच होत नाहीत कारण ते मदत घेत नाहीत त्याच्यासाठी तर आईवडिलांनी खूप मोकळेपणाने याविषयी चर्चा करणं आवश्यक आहे वयानुरूप त्या त्या वयाप्रमाणे त्याला जितकं मुलाची प्रत्येक मुलाची वेगळी वेगळी कुवत असते समजायची किंवा समज वेगवेगळ्या वयात येते प्रत्येक मुलाला तर कशी समज आहे त्याप्रमाणे आईवडिलांनी हळूहळू करून सेक्स एज्युकेशन या मुलांना द्यायला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा असं होतं की वयात येणारी मुलं खूप हॉर्मोनल चेंजेसमुळे खूप चिडचिड करतात तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे त्यांना आईवडिलांचं कंट्रोल नको वाटतो त्या ते वयात त्यांना तो जुगारावा असा वाटतो किंवा आई म्हणते वडील म्हणतात असं मग मी असं नाही करणार मी उलटच कर करतो अशा पद्धतीचं बिहेवियर होतं तर महत्वाचं हे की आई वडिलांनी एकदम धीर सोडून चालत नाही मुला मुलगा खूप कांगावा करतोय म्हणून आपण पण कांगावा करायचा आपणही आरडाओरडा करायचा ह्याचा काहीच उपयोग होत नाही तर आपण ह्या वयात फक्त एवढंच बघायला पाहिजे की मुलगा काहीतरी त्याला त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काहीतरी भयंकर गोष्ट करत नाही आहे ना सुरक्षित आहे ना तो सुरक्षित असताना जर काही गोष्टी करत असेल तर हरकत नाही पण जर सुरक्षेचा प्रश्न येत असेल तर आपण मध्ये इंटरव्हिन केलं पाहिजे आपलं लक्ष पाहिजे मुलगा काय करतोय कुठे जातोय कोणाबरोबर जातोय त्याची त्याचं फ्रेंड सर्कल कसं आहे त्याचे मित्र कसे कधी कधी हो शकते तेरा चौदा पंधरा वयोगटात हो तर ह्या सगळ्या गोष्टींवर पालकांचं लक्ष नक्कीच पाहिजे पण कसं आहे की मी म्हटलं तसं खूप आरडाओरडा करून किंवा अशा असं करून काही गोष्टी सुटत सुटत नसतात उलट पेच वाढत जातो तर त्याच्यामुळे जितकं आपण मुलांशी कम्युनिकेशन चालू ठेवू शकू तितकं ठेवलं पाहिजे जितका संवाद चालू राहील तितका आपल्याला कळत जाईल त्यांच्या आयुष्यात काय घडते हे महत्त्वाचं आहे